नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। कोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न। नव गावातील नागरिकांनी घेतला मनसेमध्ये जाहीर प्रवेश। 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता गोरेगाव येथील गुजराती समाज हॉलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना गोरेगाव लोणेरे विभागाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात गोरेगाव लोणेरे व मानगावसह एकूण 9 गावातील अनेक तरुणांसह महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित। मनसे रायगड जिल्हा व मानगाव तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर प्रवेश केला। सोहळ्यात उपस्थित मान्यवरांकडून कार्यकर्त्यांना राजसाहेब ठाकरेंच्या कार्यपद्धती व विचारांना आपापल्या गावात पोहोचून मनसे पक्षाला सक्षम करण्याकरिता योग्य मार्गदर्शन करण्यात आले। भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात मनसे रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, मनसे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, मनसे दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष अमोल पेनकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दक्षिण जिल्हा अध्यक्ष प्रवीण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीसह मानगाव तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, गोरेगाव रायगड। माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन पूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग, जसं तुम्ही आता बघितलं की आमच्याबरोबर श्रेष्ठ ज्येष्ठ लोकसुद्धा आज 45-60-70 वर्षाची लोकं पण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन येत आहेत। आज इथली बरीचशी तरुण मंडळी तशी ज्येष्ठ मंडळी या विभागातून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला। माननीय जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी गायकवाडांचं नेतृत्व आणि त्यांनी या पूरपरिस्थितीत जे काम केलं, जे आपत्कालीन परिस्थितीत जे काम केलं, त्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे। आज हे आमच्याकडे जमले फक्त देवेंद्रजींना आणि आमची आता कसोटी आहे। जमवणं एखाद्या वेळेला सोपं असतं पण जपणं हे कठीण असतं। आता खरी परीक्षा आमची आहे, कारण ह्यांना आम्हाला जपावं लागणार आहे।